आजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्य मनोरंजनासाठी एकच पर्याय, सबस्क्राइब करा अल्ट्राचं धम्माल मराठी आणि बेल आयकनवर क्लिक करा. अबक अबक आपला आलिशान फ्लॅट इथे तू कुठेही फ्लॅट हो आपली जागा मोठी काय झालं मी फ्लॅट व्हायची वेळ आली कारण माझी यो कोण रामभाऊ अरे मी नाही रे यो नमस्कार करताय यो कोण ठीक आहे नमस्कार रामभाऊच करताय अरे बाबा मी नाही रे यो खांद्यावर ठेवलं तो कोण खांद्यावर ठेवला रामभाऊ अरे बाबा मी नाही रे बाबा अरे यो खिडकी जवळ गेलो तो कोण खिडकीत गेले ते रामभाऊ अरे अरे मी नाही बाबा अरे आता यो गेलो तो कोण नाही बल्ब चालू आहे बल्ब कुठे गेलाय अरे बाबा तसा नाही रे बाबा मग आता गेलो तो कोण इथे कोण गेलाय इथे कोण गेलाय कोण आहे माझीच आहे माझीच आहे रामभाऊ तुम्हाला काय दारू पाहिजे की काय अरे काहीतरीच काय सध्या मग अरे आता यो ब्लू शर्ट वाला गेलो तो कोण ब्लू शर्ट वाला सदा अरे तुझा नाही रे बाबा आता यो गेलो तो कोण ही बॅग कोणाची ही बॅग कोणाची तुमची अरे माझी खाय मी आता शाल घेऊन येले बॅग खाय घेऊन येले कुठे बॅग आहे नुसते अरे ही काय बघ माका तर येडो बनवत माका तर येडो बनवत तुम्हाला ना भूताने पछाडलंय अरे जेव्हा तो आपला भूत भूत करता स्वतः एकटे राहता आणि मला पण घाबरवता अरे कशात आलास यो बघ परत दिलो परत दिलो परत दिलो कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणजे कोण परत आलाय तुम्हाला काय दारू दारू पाहिजे का अरे नाही बाबा तुम्हाला मग अरे आता तिथे चार चार आत कोणाचे चार आत कुठे आहे अरे काय कुठे चार आत दोन आहेत बघा अरे बाबा तू माका ना येडो करतस काय मी कुठे वेडा करतो अरे दोन आहे ती माणसं कोण अहो तुम्ही निघा तुम्हाला भूताने पछाडलाय अरे सध्या तुझा आवाज बदललो की काय अहो तुम्ही निघा तुम्हाला भूताने पछाडलंय हे म्हातऱ्या काय तुम्ही सध्या आम्हाला घाबरवता अरे अरे बाबा आपल्याला कोणी सांगितलं शहाणपणा करायला आता तुम्ही पळा म्हटल्यावर गेलो मी इथून पळून पण या दरवाजाने कसलो माझं मलाच कळलं नाही काय प्रकार आहे अरे बाबा काय सांगू तुला अशी रोज नाटकं मला करावी लागतात हा म्हातारा आहे ना तो जरा भूताला घाबरतो त्याचाच फायदा घेऊन मी रोज नवीन नवीन नाटकं करतो परत नाही येणार परत आला तर दुसरं नाटक करायचं अच्छा आता असं करायचं वेळ झाली पाणी प्यायची दूध प्यायची दारू तू घे ना पांडुरंग पांडुरंग माझा ऐका तुम्ही पण घेत जाऊ नका माझा ऐकील सामान घेणे सरळ घरी जा नाही मग घ्या 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 बिंदास आता मी सुरू करतो तू झुपाल शाल खूप खुशाल झोप अरे बापरे केवढ काय करणार नाही बाबा दादा आत्माराम पावले ओकायला धावले आत्माराम पावले ओकायला धावले रामभाऊ मला एक सांगा काय का माणूस दारू का पितो औषधी खाव वरण तुझ्या हे सांगायला तुम्हाला झोपेत ना उठवलं मी सांगतो का पितो का काय सॉरी मी सांगतो माणूस दारू का पितो का का दारू प्यायला ते माणूस नेहमी खरं बोलतो आता माझं काय ना दिवसभर मी खोटं बोलत असतो बरोबर प्यायलो ते खरं बोलतो बरं तुम्हाला खरं सांगतो काय काय
दारूची शपथ घेऊन सांगतो. अरे सांग ना बाबा सांग. तुमची शपथ घेऊन सांगतो. अरे सांग ना सांग. माझी शपथ घेऊन सांगतो. अरे बाबा सांग ना. अरे सांगतो सांगतो. सांग सांग. नाही विसरलो जातो मी. अरे अरे सांग मला सांग बाबा. दडकी भरली मला. सांगतो सांगतो. काय माहिती का तो ब्लू शर्ट वाला आहे ना. ब्लू शर्ट वाला. अरे वर येतो की काय तो. तो कसला वर येतोय. तो काय भूत नाही. भूत नाही. नंदी आहे तो. नंद्या म्हणजे मला घाबरवलं त्यांनी. त्याच्या तर आता तुम्हाला रव विचारता तो आपल्या गॅरेज मध्ये राहतो. पण तुम्हाला माहिती आहे मला खोड्याची चीड आहे. होय म्हणून तुम्हाला मी खरं सांगितलं. त्याला तर लात मारून उठवा. अरे त्याला सोडतो की काय. त्याला त्याला निळा शर्ट वाला पाहिजे ना. हा बघा बघा. ए उठ उठ. तुम्ही भूत भूत. निळा शर्ट वाला भूत तिकडे गेला. नाही इथे गेला. नाही इथून गेला. नाही तिथे इथे उभा होता. नाही नाही इथे उभा होता. बघा भूताला चार हात आहेत. बघा भूत 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 भूत. हे बघा सदाच्या आवाजात भूत बोलतय. बोला ना ओ प्लीज बोला ना. गाना खाली वाजवी. माका फसवतस. याने मला सगळं खरं सांगितलंय. खोटं बोलायची मला चीड आहे. कोण तू. हिलच कैसून. कैसून कैसून म्हणजे कुठून. मी सांगतो कुठून. तुम्ही गप्प बसा. तुम्ही अजिबात बोलायचं नाही. रोज तुम्हाला कोण ना कोण भेटतो. त्याला दया दाखवत आणि इकडे घेऊन येतात. ही काय धर्मशाळा आहे. नाही हे गॅरेज आहे. खरं सांगतो. का 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 मला वाचवा. आमच्या गावामध्ये नदीला मोठा पूर आला. माझं घर दार सगळं वाहून गेलं. मजबूत जबरदस्त फेकतोय. का का खरं बोलायची सवय. काका काका त्या पुरामध्ये आमचं अख्खं गाव वाहून गेलं. माझे नाना नानी काका माझे काका आहेत ना सेम तुमच्या घरीचे ते पण पुरातून वाहून गेले. म्हणून म्हणतो काका मला वाचवा. मजबूत खोटं बोलायची मशीन लावतोय. काका अहो गावच जाऊ द्या. पण या शहरात खरच माझं कोणी नाही. जबरदस्त खरं बोलतोय. माझं पाकिट मारलं. हे पण खरं आहे. माझ्या खिशात पैसे नाहीये. खायला अन्न नाहीये. राहायला जागा नाहीये. मग हे ग्रस्त भेटले आणि मग ते मला इथे घेऊन आले. खरं बोलून वाटलं होतं माझी भूताचं नाटक यांच्यामुळेच. खरंच समजा या जागी जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याला रस्त्यावर फेकलं असतं का. सांगा ना. शांत रडू नकोस. मला सुद्धा रडू. हा माझा जुना मित्र म्हणून मी आलाय ते राहायला दिल. मी भाड देईन. तू दिलस आणि मी घेतलं. राहू दे राहू दे. मी ते राहू ना. राह. पण एक लक्षात ठेव. या गॅरेज मध्येच राहायचं. वर माझ्या घरात यायचं नाही. कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. कळलं. बघ अगदी खरं बोलतोय तो. ए अरे पण तू असं उदास का. तुझी जागा तर पक्की झाली ना. हा सास. हो पण मी भाडं देईन म्हटलंय. खिशात पैसा नाही. नोकरी नको. नोकरीला काय घाबरतो. आपण आहे ना. आपण शब्द दिला म्हणजे दिला. हे बघ दारूत मी कधी खोटा बोलत नाही. हो ते कळलं मला. तुला केव्हा कळलं. जाऊ दे. हा जाऊ दे. बरं मला एक सांग. तुला काय येतं सांग. मी ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट भरपूर आहे. काय करतोस ते सांग. तुला काय येतं. प्रिंटिंग येतं. टाईप रायटिंग. कपडे धुवायला. नाही भांडे घासायला. दाढी करायला. स्वतःची. अरे बाबा किती हुशार पोर माझ. तुला हे येत नाही. ते येत नाही. ते येत नाही. अरे मग येते तरी काय. मला नुसतं गाता येत. तुला गाता येत. तुला गाता येत. बस तुला कुठेतरी चांगल्या हॉटेल मध्ये नोकरी देतो. तिथे आपली जाम ओळख आहे. तू चांगला गायलं ना असं तुझं नाव होईल. तुझ्याकडे बंगला असेल. गाडी असेल. पैसा असेल. बस गाबू.